ग्रोथबज असावीत, त्याची हाईट बऱ्यापैकी असावी, त्याच्या मुळ्या डेव्हलप असावात. मुळीवर काम केल्यामुळं मुळ्या बऱ्यापैकी डेव्हलप झालेल्या आहेत, पिशवीच्या बाहेर आलेल्या आहेत. नमस्कार, माझं नाव प्रदीप चंद्रकांत काटकर, राहणार सर्कलवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी स्ट्रॉबेरी शेतकरी आहे. मी 6-7 वर्षापासून स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे. प्रथमतः मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर मला फार अडचणी आल्या. त्यातल्या कुठल्याही गोष्टी काही माहीत नव्हत्या. रोपं कुठून येतात, त्याला ट्रीटमेंट कशी करायची, त्याचे प्रथम स्टेजचे काय शेतीत करायला पाहिजे, त्याची मेहनत कशी केली पाहिजे, त्याचे बेड कसे असावेत, किती फूट असावेत, ड्रीप कुठलं वापरावं, लाईन कशी टाकावी ड्रीपची, काहीच माहीत नव्हतं. परंतु आमच्या इथं सर्कलवाडी गावात 100+ अधिक शेतकरी आहेत. बऱ्यापैकी त्यांच्या मार्गदर्शन, औषध दुकानदारांचं मार्गदर्शन, ऑनलाईन थोडंसं बघून काही मार्गदर्शन, वेगवेगळ्या कंपनी जे बायोऑर्गॅनिकवाल्या कंपनी आहेत तिथले सगळे अधिकारी लोकांचं मार्गदर्शन, असं एकत्र करून मी स्ट्रॉबेरी क्षेत्राला सुरुवात केली. पहिल्या वर्षी थोडीशी अडचण आली, पण न थांबता मी परत ट्राय केला. मला थांबलो तर थांबवूनच जाईल म्हणून मी परत ट्राय केला. आज मला 7 वर्ष झाली. बऱ्यापैकी मी स्ट्रॉबेरी क्षेत्रात चांगलं 2 पैसे कमवून बऱ्यापैकी घर खर्च चालवत आहे. स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांना पहिल्यांदा घ्यायची काळजी, रानाची मशागत नांगरट पहिल्यांदा करावी, त्यानंतर रोटर मारावा, त्यानंतर 4 फुटावर बेड टाकावेत. 4 ते 4.5 बेड टाकले तरी चालतात. बऱ्यापैकी काही शेतकरी 2 फुटावं लागण करतात, काही शेतकरी 3 फुटावं करतात, दोन्ही पण चालू शकतात. बऱ्यापैकी ही मदर प्लांट आहे, तो अमेरिका, इटली, स्पेन, इजिप्त या देशातून येतं. आधी त्याची 2 महिने बुकिंग चालू असते. बुकिंग केल्यानंतर हे मदर प्लांट अमेरिका, स्पेन, इजिप्त, इटली या देशातून येतात. आपल्याला मिळाल्यानंतर आपण ते स्वच्छ करून बऱ्यापैकी ते सकाळ ऊन वाढायच्या आत, टेम्परेचर वाढायच्या आत किंवा संध्याकाळची लागण करतो. बऱ्यापैकी तरी हे सर्व मदर प्लांट लागण केल्यानंतर आपण त्यांना मायक्रोन बऱ्यापैकी भिजवतो. भिजवल्यानंतर त्याचं टेम्परेचर मेंटेन झालं, त्याची हळूहळू ग्रोथ 1-4-8 दिवसात चालू होते. 20 ते 25 दिवसात हे मदर प्लांट छोटासा रनर कुठेतरी टाकायला चालू होतं. ह्याचा प्रेड 100 दिवसाचा आहे. 100 ते 110 दिवसापर्यंत याची रोपं लावल्यापासून विक्रीला मार्केटमध्ये येतात. ह्या स्ट्रॉबेरीची घ्यायची काळजी, मदर प्लांट लावल्यानंतर 20 ते 25 दिवसांना आपण बेसल डोस भरतो, फर्टिगेशन. हे भरल्यानंतर आपण त्याला 100 दिवस त्याला टचअप करत असतो. टचअप म्हणजे रनर जे येतात त्याचे टचअप करत असतो. पिशवी पूर्ण पॅक झाल्यानंतर आपण ती मार्केटमध्ये विक्री करतो. ही विक्री आपण पूर्ण महाराष्ट्रभर होते. बऱ्यापैकी जिथं जिथं थंड हवेचे ठिकाण आहेत तिथं होते. तसेच हरियाणा, राजस्थान, UP, बिहार, तसेच उटी, मैसूर अशा बऱ्याच ठिकाणी याची रोपं जातात. तसंच स्ट्रॉबेरीच्या बऱ्याच जाती आहेत, व्हरायटी आहेत. तसंच प्रथम स्टेजला विंटर ही व्हरायटी शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात चांगलं उत्पन्न आणून देणारी व्हरायटी आहे. ते लावल्यानंतर अर्ली माल चालू होतो, सगळ्यात लवकर चालू होणारी व्हरायटी आहे. तसेच स्ट्रॉबेरीच्या भरपूर व्हरायटी आहेत. विंटर आहे, SC आहे, स्वीट सेन्शन आहे, स्वीट चार्ली होती, आता ती थोडीशी कमी झालेली आहे. तसंच R1 आहे, R2 आहे, बऱ्यापैकी अशा नाबेल आहे. अशा 10-15 जाती व्हरायटी आहेत त्या सर्कलवाडी एरियात. बऱ्यापैकी सगळीकडे लागण होते त्याची. तसेच तर स्वीट सेन्शन एक अशी व्हरायटी आहे, थोडी सेन्सिटिव्ह आहे. ती व्हरायटी जास्त पद्धतीत केली जात नाही, शेतकऱ्यांना त्याचा लॉस होतो. पण माझं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी लावली तर काही अडचण नाही. KV बायोचे जेवढे प्रोडक्ट आहेत तुम्ही वापरले तर स्वीट सेन्शन ही व्हरायटी तुम्हाला 100% सक्सेस होईल. 100% चांगली साईज होईल, चांगली स्ट्रेंथ राहील टिकायची, डॅमेज होणार नाही. KV बायोचे प्रोडक्टनं ती सेन्सिटिव्ह व्हरायटीसुद्धा सक्सेस होऊ शकते. तसंच आपण आता स्ट्रॉबेरीवर येणारे सर्व कीड रोग याच्यावर जाणून घेऊया. प्रथमतः स्ट्रॉबेरी लावल्यानंतर सगळ्यात त्रास पहिला देणारा थ्रिप्स आणि भुरी. थ्रिप्सचं नियंत्रण कंट्रोलमध्ये आल्यानंतर बऱ्यापैकी झाडांची ग्रोथ आणि झाडांची चमक चांगली राहते. भुरीला कंट्रोल केल्यानंतर झाडांची ग्रोथ चांगली राहते, चमक चांगली राहते. झाडांचं वयाच्या आत येणाऱ्या वयोमर्यादात ती झाडं उत्पन्न देऊन मोकळे होतात. तसेच जीवाणूजन्य करपा जमिनीतून येतो, वरनं येतो, दोन्ही साईड बाजून येतो, त्यालाही कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर या तिन्ही रोगांपासून वाचलं तर आपल्याला
बऱ्यापैकी स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तसेच फळांची कूज, फुलांची कूज, पाऊस पडल्यानंतर फळांची कूज होते तोही कंट्रोल मिळणं गरजेचं आहे. तसंच रोपांच्या प्रेडला आपल्याला मर कूज आढळून येते. तसंच झाडं लावल्यानंतर आपण 30 दिवसात 20 दिवसात आपल्या झाडांना मर लागते, तर ह्या मरीवर पण जास्त प्रमाणात काम करणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला स्ट्रॉबेरीचं उत्पन्न चांगल्या प्रमाणात चांगल्या ट्रेनचं टिकवणं जर आपल्याला पाहिजे असेल तर मुळात पहिल्यांदा झाडांच्या मुळावर काम करावं लागेल, झाडांच्या ग्रोथवर काम करावं लागेल. झाडं स्ट्रॉंग बनवली पाहिजेत, केमिकल कमी वापरलं पाहिजे, फवारण्या केमिकलच्या कमी केल्या पाहिजेत, ऑर्गॅनिककडे गेलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे फर्टिगेशन आपल्याला कमी वापरलं पाहिजे, फळाचं पाणी लवकर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे कशामुळे होतं तर फर्टिगेशन जास्त वापरल्यामुळे फळाचं जास्तीत जास्त लवकर पाणी होतं, तर ह्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आणि झाडं स्ट्रॉंग ठेवल्यानंतर उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं राहतं. लावल्यापासून 6-7 महिने कंटिन्यू माल तोडायचा असेल तर मुळीवर चांगलं काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीत आपण स्ट्रॉबेरीची काळजी घेतली पाहिजे. आम्ही इथून बऱ्याच राज्यातून स्ट्रॉबेरीची रोपे पाठवतो. मी स्वतः स्ट्रॉबेरीचे बरेच नवनवीन व्हरायटी तयार करतो. स्ट्रॉबेरीची रोपं मी स्वतः जास्त जैविक कशी होतील, जास्त केमिकल फ्री कशी होतील त्याची काळजी घेतो, जास्त मुळींवर काम करतो. तुम्ही बघाल इथं स्ट्रॉबेरीची झाडे ग्रोथबज असावीत, त्याची हाईट बऱ्यापैकी असावी, त्याच्या मुळ्या डेव्हलप असाव्यात. मुळीवर काम केल्यामुळं मुळ्या बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहेत, पिशवीच्या बाहेर आलेले आहेत. तर अशा प्रकारची रोपं ट्रॅव्हलिंग करताना 3 ते 4 दिवस राजस्थान असू, बिहार असू, MP असू, UP असू, हरियाणा असू इथपर्यंत पोचू शकतात, त्यांना कुठली मर होऊ शकत नाही. अशी स्ट्रॉंग रोपे आपण तयार करतो. बऱ्याच ठिकाणी आपण रोपे देतो पण स्वतः मी जास्त शेणखत म्हणा, गांडूळखत म्हणा असं वापरून चांगल्या पद्धतीची रोपं तयार करतो. अशा प्रकारे मी माझं उत्पन्न वाढवतो आणि नवनवीन ठिकाणी बाहेर रोपे पाठवतो. तशाच पद्धतीनं स्ट्रॉबेरीतील सर्व शेतकरी मित्रांना कळण्यात येते की प्रिव्हेंटिव्ह काम करा, सर्वांनी चांगली काळजी घ्या, चांगलं उत्पन्न मिळवा, चांगली क्वालिटी तयार करा. नक्कीच मार्केटमध्ये चांगले 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन वाढू शकेल. आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.